भाऊसाहेब कशासाठी कष्ट घेतलेत? आम्हास जीवावयाचे नाही भाऊसाहेब, ऐका आमचे. जेवा भाऊसाहेब. माधवा जेव. अरे तूच नेहमी म्हणतोस ना, जेवणावर राग काढू नये. आमच्यावर रागावलायस आम्हास ठाऊक आहे. आमचा राग जेवणावरती कशासाठी? जेवून घे. माधवा तू जेवला नाहीस तर सुनबाई सुद्धा जेवणार नाही. प्रश्न जेवणाचा नाही भाऊसाहेब, पण 4 वर्षे उलटून गेली तरीही रमांच्या शिक्षणावरून अजूनही रान पेटतेच आहे. आम्हास फार क्लेश होता त्याचे. आम्ही होता होईतो साऱ्यां समजावून घेण्याचा प्रयत्न केला, पण ठीक आहे. या सगळ्याचा सांगोपांग विचार करून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासहित उद्यापासून करवीरास जात आहोत. मग तुम्ही राहा रमे बरोबर इथे. तुमचा नवमतवादी संसार मांडा तो चालवा तुमच्या परीने. उगाच आमची ढवळाढवळ नको. भांड्यात भांडे लागायला नको. वादविवाद नकोत. पण आमचा राग अन्नावर काढू नका. बरं आम्ही जाऊ ना. उद्यापासून करावी रास कायमचे. जशी तुमची इच्छा. म्हणजे असा अविचाराने निर्णय देऊ नका. विचार करून सांगा. आम्ही खरेच जाऊ करवीरास उद्यापासून. जेवून घ्या.